नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शिक्षकांसाठी एक अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी आहे राज्य शासनाने अखेर राज्यामध्ये शिक्षकांसाठी एक नवीन मसुदा तयार केला आहे आणि जे शिक्षकांसंदर्भातलं जुनं धोरण होतं ते अखेर रद्द करण्यात आलेलं आहे काय बातमी आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या होणार आता मोबाईल ॲपद्वारे बदल्यांचं जुनं धोरण रद्द नवीन मसुद्याची फेरतपासणी केली जाणार राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठीचे मोबाईल ॲप पूर्णपणे विकसित झाले आहे या ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या बदल्यांमध्ये बदल्या काही त्रुटी राहू नयेत किंवा अन्य त्रुटीच्या आधारे बदलीनंतर उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या आव्हान याचिका टाळण्यासाठी या मसुद्याची फेरतपासणी केली जाणार आहे राज्य सरकारने या फेरतपासणीसाठी चौथी जिल्हा परिषदांमधील मिळून एकशे दोन जणांची तपासणी समिती स्थापन केली आहे या समितीत प्रत्येक जिल्हा परिषद सरासरी तीन सदस्यांचा समावेश केला आहे या फेर तपासणी शिक्षक मुख्याध्यापक ऑपरेटर सहाय्यक प्रशासकीय व्यक्तीचा समावेश केला आहे परिषदेतून कनिष्ठ सहाय्यक जीवन गायकवाड शिक्षण विस्तार अधिकारी मुकुंद देंडगे आणि सहाय्यक प्रशासकीय अधिकारी शेखर गायकवाड या तिघांना या समितीत घेण्यात आले आहे याआधी या मद्यात सरकारने तब्बल एकतीस दुरुस्त्या सुचवल्या होत्या या आदेशानुसार या साठीच्या मसुद्यात समाविष्ट करण्यात आलेली जिल्हा न्याय शिक्षकांची संख्या सुगम व दुर्गम शाळांची नावे सर्व शिक्षकांची प्राथमिक माहिती आधार आणि पॅन कार्ड या क्रमांकांची पुनर्पडताळणी करण्याचे सांगण्यात आले होते तसेच राज्य सरकारने मोबाईल ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्यांसाठी एक शिक्षक एक मोबाईल नंबर अनिवार्य केलेला आहे प्रथमत राज्य सरकारने प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे जुने धोरण रद्द केले आहे नवीन बदली धोरणानुसार शिक्षकांच्या बदल्यांसाठी हे खास ॲप विकसित केले आहे हे ॲप मोबाईल आणि संगणक अशा दोन्ही ठिकाणी वापरता येणार आहे त्यामुळे राज्यातील शिक्षकांना घरबसल्या ऑनलाईन बदली आदेश मिळणार आहे या मोबाईल ॲपचा प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मुख्य जबाबदारी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे आगामी शैक्षणिक वर्षांसाठीच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या मोबाईल ऍपद्वारे करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे या बदल्यांसाठी स्वतंत्र मोबाईल ऍप विकसित केले आहे आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आलेल्या पाच जिल्ह्यांमधील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या अभ्यास गटाने राज्य सरकारला ही शिफारस केली होती सरकारने ही शिफारस स्वीकारली आहे